नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। आम्हाला 14,000 वर पगार दिला नाही आणि कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणाऱ्यांना 20,000 रुपये इतका पगार दिला जाणार आहे। जर इतकाच पगार आम्हाला त्यावेळी दिला असता तर आज लाल परी बंद पडली नसती, अशा शब्दात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। एसटी महामंडळाने आक्रमक पवित्रा घेतलेला असताना जळगावातील कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवला आहे। विलिनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे। लाल परीला पूर्वरत करण्यासाठी एसटी महामंडळाने सेवानिवृत्त झालेल्या चालकांना कंत्राटी पद्धतीने पुन्हा सेवेत रुजू करण्याची तयारी केली आहे। महामंडळाच्या या निर्णयावर बोलताना जळगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी, शासनाच्या या निर्णयाचे आम्हाला हसू येत आहे, आम्ही 12,000 ते 14,000 नोकरी करत आहोत, असे असताना आम्हाला 14,000 पगार दिला जात नाही आणि कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणाऱ्यांना 20,000 रुपये पगार दिला जाणार आहे। हाच पगार आम्हाला त्यावेळी दिला असता तर आज लाल परी बंद नसते, अशा शब्दात आपली भावना व्यक्त केली। एसटी महामंडळाचे हे निव्वळ षडयंत्र असून कर्मचाऱ्यांना भडकविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे यशोदा पांढरे यांनी सांगितले। स्वतःला 11 वर्ष पूर्ण झाले, 14,000 वरती पगार नाही आणि हीच वेतन वाढ जर आम्हा कर्मचाऱ्यांना त्यावेळेस लागू केली असती, एवढे पगार जर आम्हाला दिले असते, इतर महामंडळांना जसा वेतन आयोग लागू झाला तसा 7वा वेतन आयोग लागू आम्हाला झाला असता, व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बरोबरीला त्या दर्जाला जर आम्हाला बसवलं असतं तर आज ही वेळ आली नसती, 2 महिन्यापासून माझी लाल परी बंद राहिली नसती। याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे आणि आता कुठेतरी आमच्या जो संविधानिक लढा चालू आहे शांततेच्या मार्गाने, याची क्रांती व्हावी व याचा उद्रेक व्हावा आणि आम्ही भडकावं हे काम प्रशासन करत आहे की जेणेकरून कंत्राटी भरतीवाल्यांना 20,000 रुपये पगार व आमच्यासारखे इमानी इतबारे काम करणाऱ्या लोकांना 12 व 14,000 पगार ही तफावत असताना आता यांनी जे हे षडयंत्र चालू केलेलं आहे, तर या गोष्टीची एक खेद वाटतो। मग जनतेच्या जीवाशी खेळ करण्यापेक्षा हीच जर वेतनवाढ कर्मचाऱ्यांना त्यावेळेस लागू केली असती आणि हे नवनवीन फंडे काढण्यापेक्षा, कंत्राटी भरत्या करण्यापेक्षा, यापेक्षा जर कर्मचाऱ्यांना काय हवंय, कर्मचारी इतका दिवसापासून दुखट्यात का बसलाय, कर्मचारी आज घरामध्ये त्याचा पगार नाही, घरामध्ये आज त्याचा काहीही नाही, तरी सुद्धा तो त्याच्या स्वतःसाठी लढतोय, तर का लढतो, याला काय हवंय, या गोष्टीवर जर चर्चा केल्या आणि या गोष्टी जर अंमलात आणल्या तर हा जो आमचा दुखवट्याचा तिढा चालू आहे हा लवकरात लवकर सुटेल व कर्मचाऱ्यांनाही न्याय मिळेल आणि जनतेला लाल परीची सेवा लवकरात लवकर मिळेल। तर माझं प्रशासनाला एकच म्हणणं आहे की हे असले उद्योग करण्यापेक्षा कर्मचाऱ्यांशी चर्चा करून नेमकं कर्मचाऱ्यांना काय हवंय व त्यांचा हक्क त्यांना द्या ना, जनतेच्या जीवाशीही खेळू नका। आज आम्ही कर्मचारी, सण असो, वार असो, रक्षाबंधन असो, भाऊबीज असो, दिवाळी असो, ईद असो, आम्ही जनतेला सेवा देतो, त्यांना त्यांच्या परिवारापर्यंत व्यवस्थित पोहोचवतो, आम्ही आमच्या परिवाराजवळ नसतो तरी त्यांच्या आनंदामध्ये आम्ही आमचा आनंद मानतो। एखादी बहीण रक्षाबंधनला जात असेल तर आम्हाला कुठेतरी वाटतं की आमचाही भाऊ येईल, पण त्यावेळेला तो आनंद आम्हाला मिळत नाही। अशा जनतेला सुख सुविधा देत असून इतर महामंडळांपेक्षा आमचं काम जास्त असून, लोड जास्त असून, तरी पगार आम्हाला कमी, तर मग हा दुवा का, हाही प्रश्न माझा प्रशासनालाही व जनतेलाही आहे। आज आम्ही जी दुखवट्यामध्ये बसलेलो आहोत 2 महिन्यापासून, याचा विचार सरकारनेही करावा, प्रशासनानेही करावा व जनतेनेही करावा आणि लवकरात लवकर आम्हाला आमचा न्याय हक्क द्यावा व जर शांतीच्या मार्गाने आमचा लढा चालू आहे संविधानिक, तर याला उग्र रूप आणण्याचं प्रकरण हे प्रशासनाने थांबवावं व आमच्या ज्या भावना आहे त्या भावना भडकवू नये, अशी मी त्यांना हात जोडून विनंती करते आणि लवकरात लवकर आमचा अधिकार द्यावा, असंही त्यांना सर्वसामान्य जनता व सर्वसामान्य आमचा एसटीचा कर्मचारी, चालक, वाहक, यांत्रिक यांच्या वतीने विनंती करते। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।